मराठा समाजाच्या आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपुरात बंदची हाक देण्यात आली होती. पंढरपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं मराठा समाजाकडून सांगण्यात आले. पंढरपुरातही छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर बंदची हाक मराठा समाजातर्फे देण्यात आली आहे. त्याला 100% प्रतिसाद मिळाला असून आज पंढरपूर कडकडीत बंद आहे. संभाजीराजे आमरण उपोषणास मुंबई येथे बसले आहेत. त्यांना पाठिंबा देणं आमचं कर्तव्य आहे असे म्हणत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील असं सांगत पंढरपूर बंदला पाठिंबा दिल्याचं मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीराजे आज आपण अवघडे आझाद मैदानाचे उपोषण बसलेले आहे. त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आम्ही पंढरपूर शहर च्या वतीने एक पंढरपूर शहरामध्ये आम्ही बंद ठेवलेला आहे आणि नागरिकांना सुद्धा याच्यामध्ये सामील झालेलं आहे. खरं म्हणलं तर आपल्याला बघितलं तर की आज गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज या आरक्षणासाठी पडतोय, आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी पडतोय. खरं म्हणलं तर आम्हाला या सरकार जे काय कुठलाही सरकार येऊ दे, आमच्या मराठा समाजाच्या मागण्या आतापर्यंत त्यांनी मान्यच केलं नाही. याशिवाय याच विषयावर बोलताना मराठा समाजाच्या वतीनं या भावना व्यक्त केल्या गेल्या. आज पंढरपूर बंद आहे. छत्रपती युवराज संभाजीराजेंच्या मागण्या तात्काळ ह्या राज्य सरकारने मान्य कराव्यात, नाहीतर ह्याचे दुष्परिणाम या सरकारला भोगावे लागतील. हे सरकार सत्तेवर राहणार नाही एवढंच मी सांगू इच्छितो. त्यानंतर ह्या राज्याचे राज्यपाल महामहिम राष्ट्रपतींनी जी नेमणूक केलेली ती अत्यंत चुकीची आहे. हे राज्यपाल त्यांच्या काळ्या टोपी खाली विखारी विचार आहे, विखारी आणि विषारी विचार जपलेले आहेत. लवकरात लवकर आरक्षण मिळेल अशी आशाही यावेळी बोलून दाखवण्यात आली. Yeah.